श्रोते हो आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र बीड जिल्ह्यात कोविडचे रुग्ण कमी लसीकरण मोठ्या वेगानं वाढवण्याचे प्रशासनाचे प्रयत्न राज्य परिवहन महामंडळ टीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावं या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आणि जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीला वेग या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती बीड जिल्ह्यात सध्या कोरोनाचे रुग्ण कमी असले तरी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण वेगानं वाढवण्यासाठी प्रशासन कामाला लागलं आहे आरोग्य विभागाकडून रात्री देखील लसीकरणाचं काम होत आहे अद्याप कोरोना लस घेतली नाही अशा नागरिकांना लस घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून केलं जात आहे जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनानं लस न घेतलेल्यांना विविध वी शासकीय प्रमाणपत्र देण्यास बंदी घातली आहे तसंच वेगवेगळ्या शासकीय कार्यालयात संचार करण्यासही बंदी घालण्यात आली आहे शिरूर कासार तालुका कोरोनामुक्तीकडे असून कोरोनाचा शिरकाव पुन्हा होणार नाही असा दृढ संकल्प करावा असं आवाहन तहसीलदार श्रीराम बेंडे यांनी केलं आहे बीड जिल्ह्यात घरोघरी जाऊन कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार असल्याचं आरोग्य अधिकारी शेख रऊफ यांनी सांगितलं तीस तारखेपूर्वी शंभर टक्के लसीकरण करण्याचं प्रशासकीय पातळीवर नियोजन करण्यात आल्याचं ते म्हणाले मधल्या काळात अपुऱ्या मात्रा उपलब्ध झाल्यानं लसीकरणाची गती मंदवल्याचं त्यांनी सांगितलं जिल्ह्यात आतापर्यंत पहिली मात्रा घेतलेल्यांची टक्केवारी चोपन्न पूर्णांक सदुसष्ट एवढी आहे तर दोन्ही मात्रा घेणाऱ्यांची टक्केवारी पंचवीस इतकी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर उत्तराखंडात श्री क्षेत्र केदारनाथ इथं श्रीमद आद्य शंकराचार्यांची समाधी तसंच मूर्तीचं अनावरण करण्यात आलं या विकासकामांच्या उद्घाटनाचं थेट प्रक्षेपण परळी इथं करण्यात आलं भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांच्यासह तालुकाध्यक्षांच्या हस्ते वैद्यनाथाची महापूजा करण्यात आली शहरातील जनतेसोबत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाल्या होत्या अंबाजोगाई इथल्या योगेश्वरी शिक्षण संस्थेतल्या मुलांच्या वसतिगृहाच्या प्रांगणातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण साहित्यिक प्राध्यापक हरि नरके यांच्या हस्ते झालं शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक मुलामुलींना काही वर्ष वसतिगृहात राहण्याचं बंधन घातल्याशिवाय संस्कारित सामाजिक आणि कौटुंबिक जाणीव असलेले विद्यार्थी निर्माण होणार नसल्याचं मत साहित्यिक नरके यांनी यावेळी व्यक्त केलं राज्य परिवहन महामंडळ टीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावं या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे चार नोव्हेंबरपासून कर्मचारी संपावर गेल्यानं बीड विभागातल्या आठही आगारातील बस वाहतूक सेवा बंद आहे अंबाजोगाई इथल्या दहा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे कार्तिकी एकादशीला कर्मचाऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानबा तुकारामाच्या नामघोषात बस स्थानकामध्ये परिक्रमा केली यावेळी घोषणाबाजी करीत संपकरी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या ऐन सणासुदीच्या काळात होत असलेल्या या संपामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे एसटीला मोठा आर्थिक भूर्दंडही सोसावा लागत आहे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी संपकरी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याप्रती आपली सहानुभूती असल्याचं सांगितलं या आंदोलनाला विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांचं समर्थन आणि पाठिंबा मिळत आहे बीड जिल्ह्यात प्रवाशांसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं खासगी वाहनांच्या माध्यमातून वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे प्रति किलोमीटर दोन रुपयाप्रमाणे प्रवासी भाडे ठरवून देण्यात आलं असून खाजगी वाहनचालकांनी यास संमती दिली आहे मागच्या आठवड्यापासून प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली असल्याचं सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संकेत कदम यांनी सांगितलं बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरणीला वेग दिला आहे ऑक्टोबर महिन्याच्या मध्यंतरी सोयाबीनची काढणी करून मशागतीची कामं शेतकऱ्यांनी आटोपली आहेत आता जमिनीत चांगला ओलावा असून थंडी पडत असल्यानं शेतकऱ्यांनी रब्बी पेरणीला वेग दिला आहे अनेक शेतात शेतकरी पेरणी करत असल्याचं चित्र दिसून येत आहे जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी पाचशे दोन कोटी सदोतीस लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे सात लाख छप्पन्न हजार सहाशे एकोणसाठ शेतकऱ्यांना हा निधी वितरित केला जाणार आहे या रकमेचं तालुकानिहाय वाटप करण्यात आलं आहे तहसील कार्यालयांकडून बँकांकडे हा निधी वर्ग झाला असून तो संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सुरू केली आहे सौरऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करण्यासाठीची मुख्यमंत्री सौर कृषी विद्युत वाहिनी योजना प्रकल्प कडाजवळील धानोरा इथं कार्यान्वित झाली आहे या प्रकल्पात दररोज सहाशे तीस किलोवॅट वीज निर्मिती होत आहे साधारण तीनशे कृषी पंपांना त्याचा लाभ होत आहे जिल्ह्यात क्षयरोग्यांना शोधण्यासाठी आरोग्य विभागानं विशेष मोहीम हाती घेतली आहे पंचवीस नोव्हेंबरपर्यंत आरोग्य विभागाचे पथक घरोघरी जाऊन संशयितांचा शोध घेत आहेत तसंच त्यांना तपासणीसाठी जवळच्या आरोग्य केंद्रात आणून औषधोपचार करत असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर जयवंत मोरे यांनी दिली बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला